ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोरोना महामारीमुळे बंद असलेला व्यवसाय सुरू करण्याची साउंड लाइट डेकोरेटर्सची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी। गेल्या 7-8 महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय अडचणीत आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। हळूहळू सरकारने सर्वच उद्योगधंद्यांवरील लावलेले निर्बंध उठवण्यास सुरुवात केली आहे। या कोरोना काळात अशीच उपासमारीची वेळ साउंड लाइट अँड डेकोरेटर्स असोसिएशनवर आली आहे। श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील साउंड लाइट अँड डेकोरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय कार्यालयात निवेदन देऊन व्यवसाय सुरू करून देण्याची मागणी केली आहे। यावेळी तालुक्यातील साउंड लाइट डेकोरेटरचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आदि उपस्थित होते। आम्ही सर्व श्रीरामपूर साउंड लाइट अँड सोशल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य, तर कोरोना महामारीमुळे आम्हाला सर्वांना उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्ही 7-8 महिन्यापासून बेरोजगार आहे। तर आम्ही साउंड व्यावसायिक साउंड चालू करण्यासाठी सर्वांना निवेदन दिलेले आहे। आज सर्वांना निवेदन दिले आम्ही, तर आम्हाला साउंड व्यवसाय चालू करण्यासाठी खूप अडचणी येतात। आम्ही साउंड व्यवसाय चालू करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे। 7-8 महिन्यापासून बंद असल्यामुळे आम्हाला बँकांचे हप्ते भरण्यास खूप अडचण येत आहे आणि त्यांचा खूप मानसिक त्रास होतो। बँकावाले खूप त्रास देतात, तर ते हप्ते भरण्यासाठी आम्हाला दुसरा व्यवसाय नाहीच आहे। तर आम्ही सर्वांना व्यवसाय चालू करण्यासाठी प्रशासनास निवेदन दिलेले आहे, तर आमचा व्यवसाय चालू करावा हीच आम्ही प्रशासनाला विनंती करतो। श्रीरामपूर तालुका साउंड लाइट आणि जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी जे आलेले आहेत, तर आम्ही आज या कार्यक्रमासाठी म्हणजे जे निवेदन दिले, आमदार साहेबांना निवेदन दिलं, त्यानंतर तहसीलदार साहेबांना दिलं, DYSP साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। तर आमचा प्रश्न हाच आहे का, श्रीरामपूरमध्ये तालुक्यामध्ये आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये साऊंड सिस्टीम DJ वाजून द्यावा ही सरकारला एक विनंती करतो आहे। तर कमीत कमी या लग्नाच्या सीझनला आम्हाला साऊंड वाजवण्यास परवानगी द्यावी ही सरकारसमोर आमची विनंती आहे। श्रीरामपूर तालुका साउंड लाइट असोसिएशन यांच्या मार्फत जे सदस्य पदाधिकारी जे आले होते, जे आपण सर्वांना निवेदन देण्यासाठी म्हणजे सर्वांना निवेदन दिलेलं आहे। जे 7-8 महिने झाले तसे साउंड व्यवसाय हा बंद असल्यामुळं जे व्यावसायिक आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्या उपासमारीच्या वेळेमुळे जे व्यवसाय ज्या कोणी कर्ज घेतला असेल, कोणी बँकेकडून लोन घेतला असेल, कोणी घरच्यांचे दागिने कान ठेवून या क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी जे कर्ज व हप्ते भरण्यासाठी जे बँकवाले त्रास देत आहेत, त्यासाठी जे आम्ही निवेदन आज दिलेलं आहे त्या निवेदनाला शासनाला आम्हाला एवढीच विनंती आहे की आमचे जे साऊंड सिस्टीम व्यवसाय लग्नाकरता लवकरात लवकर चालू व्हावं, चालू करून द्यावी नम्र विनंती। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।